पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिलंय सेंद्रिय उत्पादन निर्यातीसाठी कृषी सेवा संस्था संलग्न केल्या विषमुक्त शेतीबरोबर पारंपरिक शेतीसाठी वारणा परिसर अग्रेसर राहील मानवाला रोगमुक्त जगण्यासाठी सेंद्रिय शेतीला पर्याय नाही असं प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी केलं वारणा नगर इथं तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना आणि कृषी सेवा संस्थांच्या वतीनं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना आणि कृषी सेवा संस्थांच्या वतीनं नगरमध्ये शेतकरी मेळावा घेण्यात आला यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील यांनी मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांनी आधुनिक ऊस शेतीकडे वळलं पाहिजे हवामानातील बदलामुळं शेती क्षेत्रावर परिणाम होतोय त्यामुळे ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची गरज आहे असं माने पाटील म्हणाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिलंय सेंद्रिय उत्पादन निर्यातीसाठी कृषी सेवा संस्था जोडल्या त्याचं काम केंद्रीय सहकार खात्यातर्फे सुरू केलंय विषम्क्त शेतीबरोबर पारंपरिक शेतीसाठी वारणा परिसर अग्रेसर राहील असं प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी केलं यावेळी आमदार विनय कोरे आणि लक्ष्मण नागला यांच्या हस्ते सभासदांना शेती उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं या मेळाव्याला सुनील मानकर दर्शन घोडावत कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव वारणा बँकेचे संचालक उत्तम पाटील कार्यकारी संचालक शहाजी भगत राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील संचालक शहाजी पाटील शेती अधिकारी प्रमोद पाटील कृषी संस्था अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्यासह संचालक पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते